नमस्कार, भारत न्यूज में आपका एक बार फिर से स्वागत है। टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष पै डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना टाइगर ग्रुप नवी मुंबई अध्यक्ष माननीय श्री रमेश भाऊ पाटील यांचा 7 ऑगस्ट 2021 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा दरम्यान प्रमुख उपस्थिती युवा नेते माननीय सौरभ दादा शिंदे, महेश भाई लोंढे, टाइगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री निलेश भाऊ चव्हाण, नागूर अध्यक्ष माननीय श्री अक्षय भाऊ पवार, रूपेश शेख चव्हाण, बंटी शेख, सुदेश शेख पाटील, युवा नेता जयेश दादा मढवी, टाइगर ग्रुप भिवंडी अध्यक्ष मिथुन दादा भोई, महादेव पवार साहेब, टाइगर ग्रुप नवी मुंबई लेडी डॉन रीटा दीदी खारकर, भाऊसाहेब भाप सुनील दादा कुरकुटे, विजय साळे साहेब व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। तसेच टाइगर ग्रुप नवी मुंबई जिल्हा कमिटी सदस्य आयोजक टाइगर ग्रुप नवी मुंबई कार्याध्यक्ष माननीय श्री महेंद्र दादा डोंगरे, जिल्हा सरचिटणीस माननीय श्री प्रशांत भाऊ यादव, फुलवे अध्यक्ष आशू भाई टंडन, संजय भाऊ शीख, विनोद भाऊ वाडकर, मनोज भाऊ राठोड, शिवाजी भाऊ सणस, प्रसाद टेमकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तालुका व उपतालुका कमिटी अनिकेत भाऊ काटे, अविनाश भाऊ परभणे, निलेश भाऊ झांजे, विजय भाऊ चव्हाण, अमित भाऊ विचारे, मयूर भाऊ कारंडे, उत्तम भाऊ धायगुडे, अविनाश चौधरी, प्रकाश मोरे, राहुल पांढरे, माऊली भाऊ पवार, योगेश भाऊ गुंजाळ, राजा भाई इमरान शेख, वार्ड क्रमांक 19 अध्यक्ष व इतर सर्व कुछ नहीं, वो मेरा प्यार है मेरे ऊपर जो नई मुंबई के सब युवक के और खास करके मेरे बर्थडे में नई मुंबई के युवा नेते सौरभ दादा शिंदे और मेरे टाइगर ग्रुप जिला अध्यक्ष रायगढ़ के जिला अध्यक्ष निलेश भाऊ चव्हाण, खास करके तुळजापुर से मेरे दोस्त अक्षय भाऊ पवार, ये देखिए मेरे को शुभेच्छा देने के लिए नई मुंबई में आए थे। वैसे मेरे सहकारी अपने उल्ला अपना कल्याण के अध्यक्ष मिथुन भाई भिवंडी, ये देखिए इधर कल्याण भिवंडी अध्यक्ष मिथुन भाई, ये देखिए मेरे को शुभेच्छा देने के लिए नई मुंबई आए। काफ़ी दूर दूर से लोग आए, युवक आए हैं आपके जन्मदिन को उसका मनाने, क्या कहना चाहिए सर? वो मेरे ऊपर प्यार है उनका, इसके लिए नई मुंबई के सब युवक मेरे को शुभेच्छा देने के लिए आए थे। नमस्कार, मैं प्रशांत यादव, जिल्हा सरचिटणीस नवी मुंबई टाइगर ग्रुप। आमच्या डोक्यावरती ज्यांचे हात आहेत ते डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि संजय भाऊ खंडागळे, आणि त्यानंतर अनिकेत भाऊ घुले, त्यानंतर आम्ही रमेश भाऊ पाटील हे 2016 पासून जे कार्यक्रम करतात, कार्यरत आहेत, गरिबांची सेवा करतायत, त्या सेवेचा हा परिणाम आहे। आज प्रत्येकाला त्यांना येऊन भेटण्याची इच्छा आहे, प्रत्येकजण येत आहे। आज लॉकडाऊन आहे, चालू आहे, आम्ही सोशल डिस्टन्सचा वापर करतोय, प्रयत्न करतोय, पण तो काय होत नाही आहे। पण त्यामुळे कसं झालं आहे, आता हे जे पब्लिक आहे त्या प्रत्येकाच्या एरियामध्ये मदत पोहोचलेली आहे। रमेश भाऊ पाटील हे कार्य 2016 पासून करत आहेत आणि आता सध्या करत राहतील। आणि हा एकच माणूस असा आहे जो प्रत्येक गरीबाच्या डोक्यावरती उभा राहणारा माणूस आहे, प्रत्येक गरीबाला त्याच्याकडून मदत पोहोचलेली आहे। आणि गेली 3 वर्ष आम्ही बघतो आहे नवी मुंबईमधून जे राशन वाटप आहे, अन्नधान्य वाटप आहे, परत मास्क वाटप आहे, सॅनिटायझर वाटप आहे, हे सर्व रमेश भाऊंनी पार पडलेलं आहे। एवढंच नव्हे तर आता ज्या झालेलं महडमध्ये पूरपरिस्थितीमध्ये त्यांनी पण मदत पोहोचवलेली आहे, त्या मदतीला समारून परत त्यानंतर आता पाटण तालुक्याला आपली गाडी चाललेली आहे, पाटण तालुक्याला पण त्यांनी मदत केलेली आहे, कोल्हापूर पाटण, ते मदत झाल्यानंतर आमचं कार्य पार पडेल, त्यानंतर जे शब्द बोलतील आपले मिथुन दादा बोलतील। लोगों की हमेशा यहाँ पे जब भी किसी का वार्ड दिवस या बर्थडे 16 साजरा करता है जब भी, तो लोगों को ये लगता है कि टाइगर ग्रुप खाली सिर्फ बर्थडे मनाता है, ये मनाता है, वो मनाता है, लेकिन टाइगर ग्रुप ने आज ये टाइम दिखा दिया जो पोस्ट ऑफिस हो गया और यहाँ पे लोगों को, गरीबों को जो हेल्प करनी थी वो सबसे ज़्यादा आज हेल्प टाइगर ग्रुप ने की हुई है। आज की डेट पे देखा जाए तो टाइगर ग्रुप सबसे आज आगे है, वही उसी तरह जो रमेश भाऊ पाटिल
इन्होंने भी पूर्वग्रस्त लोगों को जो हेल्प की है, उनके मतलब उनके यहाँ पे जाके जो अनाज वगैरह वो बांटा है, वो तरीके से उन्होंने बहुत कार्य करते हैं वो नई मुंबई से, और इसी की तरह से वो यहाँ पे मशहूर है और यहाँ के अध्यक्ष वही है, और सही में देखा जाएगा तो उनका कार्य बहुत मूल्यवान है यहाँ पे, और इसी सब बातें ये सब यहाँ पे जनता सब इकट्ठी हुई है, उनके फैन यहाँ पे इकट्ठा होकर जो उनको बधाई देने आए हैं। मैं भी खुद ये कल्याण से आया हूँ और सही में मुझे भी उनके प्रति कुछ जो उन्होंने जो गरीब लोगों की सेवा की, सेवा उनके हाथ से हमेशा होती है, ये सब देख के सही में मैं कहूँगा कि रमेश बाबू पाटिल ये सही सबसे अच्छे यहाँ के अध्यक्ष है, और मैं यही कहना चाहूँगा उनको वापस एक बार कल्याण और भिवंडी की तरफ से हम लोग बघायला गेलं तर समाजसेवेच्या कामामध्ये त्यांचा पुढाकार खूप महत्त्वाचा असतो आणि आम्हाला वेळोवेळी त्यांची खूप मोठी साथ लाभलेली असते, त्यांच्यावरचंच प्रेम आणि आमच्या कार्याची नेहमी ते दखल घेत असतात, आणि समाजसेवेच्या कामामध्ये नवी मुंबईमध्ये खरं तर पाहायला गेलं तर टायगर ग्रुपचं नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं त्याचं श्रेय पूर्ण जातं ते रमेशभाऊ पाटील यांना, खऱ्या अर्थाने ते त्या पदाचे हकदार आहेत। तर माझ्या वतीनं रमेश भाऊ पाटील यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर असतीलच, त्याचबरोबर त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये आमची पूर्ण टीम कल्याण भिवंडी शहर पूर्ण टीम त्यांच्या सोबती त्यांच्या बरोबरीने ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। ऐसे ही न्यू व्हिडिओ देखने के लिए हमारे चॅनल को सबस्क्राइब करें, लाईक करें और शेअर करें।